भाजपाला शिवसेना फोडायची होती आणि त्यांनी ती फोडली. देशाचं राजकारण रक्तरंजित होत चाललंय. भाजपनं केलेली ही तात्पुरती तजवीज संजय राऊतांचा तजवीज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांनी शिंदे गटातील आमदारांना टोला लगावलाय. मध्यावधी निवडणुकांना सामोरं जावं लागेल याबद्दल देखील त्यांनी म्हटलेलं आहे. गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होऊ शकतात. शिवसेनेला मुंबईत दुबळं करायचं आणि मुंबई शिवसेना असं असलं तरी मुंबई शिवसेना जी आहे ती ताकदीनं उभी राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तसं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तोपर्यंत दिल्लीचे इरादे पूर्ण होणार नाहीत असं म्हणत त्यांनी एक प्रकारे शिंदे गटाला इशारा दिला. ये एक ऐसा मौका देता है पार्टी को खड़ा करने का, तो हम कर लेंगे, हमारे लिए कोई चिंता की बात नहीं है. जो छोड़कर चले गए उनके लिए चिंता की बात है. पैसा सब कुछ नहीं होता है राजनीति में और पब्लिक लाइफ में. आपके राज्य में अमरावती में जो घटना है, मास्टर माइंड है, उसको गिरफ्तार कर लिया गया है, ऐसा देवेंद्र फडणवीस जी ने बताया. अच्छी बात है, अगर इस प्रकार की घटना होती है, चाहे उदयपुर हो, अमरावती हो, तो सेंट्रल एजेंसी ने उनका ऊपर इन्वेस्टिगेशन करना चाहिए और हम उनको विरोध नहीं करेंगे, करना चाहिए. और प्रधानमंत्री ने कहा है कि हैदराबाद का नाम भाप बने. अगर वो चाहते हैं और वहाँ के मुख्यमंत्री चाहते हैं तो आपस में एक साथ बैठकर उसका बारे में निर्णय होना चाहिए. जैसे हमने औरंगाबाद का संभाजीनगर कर लिया है, हमारे लोगों का समर्थन था, हमको मुख्यमंत्री का प्रस्ताव था. तेलंगाना के मुख्यमंत्री जी का अगर इस प्रस्ताव को मान्यता है तो आगे बात चल सकती है. इतने देखो, हर शहर को एक इतिहास होता है, एक संस्कार होता है. अगर केसीआर राव साहब, चंद्रशेखर राव साहब नहीं चाहते तो आप कैसे करोगे? ठीक है, धन्यवाद. तर महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही आहे अशी टीका जी ती संजय राऊत यांनी केलेली आहे. आज महत्त्वाची घडामोड आपण घडताना बघतोय. काल आणि आज हे दोन दिवस शिंदे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे या अर्थाने. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जी ती पार पडली. सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांना निवडून आणण्यात आलं आणि त्यांच्या बाजूने सगळ्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांनी जे ते मतदान केलं. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.